असा आहे की ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहे. इथं सभागृहामध्ये वेगळ्या पक्षाचे अनेक लोक भेटतात एकमेकाला, व्यक्तिगत संबंध असू शकतात, त्याचा राजकीय अन्वयार्थ अर्थ काढणं योग्य नाही. शेवटी राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असतं आणि माझे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये अनेक मित्र चांगले संबंध आहेत, त्याचा अर्थ राजकीयदृष्ट्या काढणं योग्य आहे असं मला वाटत नाही. अगदी राज्याच्या सगळ्याच लोकांच्याबद्दल आता मी नाव घेऊन परत नवीन काहीतरी सुरू होईल, सगळ्यांशीच संबंध असतात, शेवटी ओळख प्रत्येकाची असते, त्यामुळं त्याचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी शरद पवार साहेबांच्या बरोबर ठामपणाने आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि त्यामुळं दुसऱ्या कुठल्या नेत्याच्याविषयी माझे व्यक्तिगत स्तरात झालेल्या चर्चा किंवा वेगळे विषय, म्हणजे ते काही राजकीय विषयच नव्हता, तो खाजगी दुसरा काहीतरी विनोद झाला आणि त्यामुळं तो प्रसंग घडला. त्याच्याविषयी त्याचा अर्थ राजकारणात आता सगळे एक झालेले आहेत असा गैरसमज काढायची गरज नाही. असं आहे की आज नाही 30-35 वर्ष एकत्रित काम करणारी लोकांनी वेगळी मतं व्यक्त केली, वेगळ्या गटात कोणी कुठं इथं गेलं तिकडं गेलं, तर त्याचा हा अगदी खाजगी स्वरूपाचा विनोद झाला त्यांच्याबरोबर आणि त्याचा राजकीय अर्थ म्हणजे राजकारणाचा त्याचा कोणताही संबंध नाही. कितीतरी वर्ष एकत्रित असणारी विधानसभेत मी 35 वर्ष आता होतील मला पूर्ण, विधानसभेत अनेक लोक अशी आहेत की ज्यांच्याशी माझे व्यक्तिगत स्वरूपात वेगवेगळ्या गप्पा होतात, चर्चा होतात, त्याचा अर्थ राजकारणात काही दिशा कोणी बदलली आहे असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. शरद पवार साहेबांच्याशी आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत आणि त्यांची ते घालून देतील तीच दिशा असणार आहे आम्हाला. त्यामुळं सभागृहात उलट विधानसभेच्या आवारात आत अशा पद्धतीनं चोरून फोटो काढणारी जी व्यवस्था आहे ती जरा बंद झाली पाहिजे. मी हे कबूलच करतो की काय उघडच मी सगळ्यांच्या समोरच त्या आमच्या दोघांच्यात विनोद झाला त्यामुळे झाले, त्याची कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नये. नाही नाही, दुसरा एका खाजगी प्रसंगाची चर्चा विनोद झाला त्यावरून ते झालं, त्याच्यात मन की बात कोणाशी करत नाही. आता शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही असल्यामुळं आता आम्हाला जे सोडून गेले त्यांच्याशी मन की बात, तसे मग अजित पवार साहेबांच्या बरोबर गेलेले 6 आमदार माझ्याबरोबर मगाशीच बसलेले होते वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत. त्यामुळे या सभागृहात विधानसभेचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी सगळेच सगळ्यांशी बोलत असतात. मी अजितदादांच्या बरोबरच्या 3 आमदारांच्या बरोबर जेवण केलं, माझ्या टेबलवरच त्यांनी माझ्याबरोबर जेवण केलं, असं नसतं. शेवटी विधानसभेत आपली भूमिका, राजकारणातली आपली भूमिका आणि व्यक्तिगत स्तरावरचे संबंध हे फार वेगळे असतात. गळाभेट पुढून होते ही मागून होती. असं आहे की पवार साहेबांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे आणि त्यामुळं जो काही तुमचा विषय आणि प्रश्न आहे तो उद्भवत नाही. सर, निधी वाटपात भेदभाव झाला का, कारण जितेंद्र आव्हाड यांना निधी दिला नाही या शुद्ध माहिती मिळते? मी काही सगळी माहिती घेतली नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मतदारसंघात निधी देण्याचं काम झालेलं दिसतंय आणि जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ असल्यामुळं तो नगरविकास खात्याच्या माध्यमातून येणारा निधी असल्यामुळं कदाचित मागं पुढे झालं असेल. जेवढा जास्त जोरात जो आता शब्द कोणता वापरायचा हा प्रश्न आहे, पण जेवढं जास्त जोरात सध्याच्या स्थितीला जो विरोध करेल त्याला जास्त निधी, अशी सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही मतदारसंघात कुठले आमदार असाल तर तिथल्या आमदारांना सांगा, मग त्यांनाही निधी मिळेल. समित्या नेमणं, लोकांना खुश ठेवणं, सगळ्यांना गुंतवून ठेवणं आणि आपलं आपण राज्याचा राज्यकारभार करत राहणे, अशी साधारणपणाने व्यवस्था महाराष्ट्रात सध्या झालेली आहे.
आणि त्यामुळं आणखीन अनेक समित्या निर्माण होतील. आता नवीन लोक त्यांच्याकडे गेली आहेत, त्यांना घेऊन आणखीन काही समित्या महामंडळ नेमल्या जातील आणि सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. शिंदे गटांकडून तुम्हाला कळलेलं आहे की मोदींच्याकडून पवारसाहेबांचं मन वळवण्याचं काम चालू आहे. आता शिंदे गटांचीच परिस्थिती काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्या बिचाऱ्यांना त्यांचं अस्तित्व टिकवणं या सध्याच्या मंत्रिमंडळात मुश्किलीचं झालेलं आहे. आता ते आणखीन काही दुसऱ्या गोष्टीकडे प्रभाव म्हणजे दुसरी माहिती देण्याच्या परिस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. आणि प्रश्न राहिला तो पवारसाहेबांच्या भूमिकेचा, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचं राजकीय आकलन माझ्यापेक्षा मोठं असल्यामुळे त्यांच्या राजकीय आकलनाचा मी आदर करतो आणि त्यांना जी काही माहिती मिळाली असेल त्यावरून ते बोलत असतील, त्याबद्दल मी त्यांचं खंडन करण्याची माझी आवश्यकता आहे, मी आवश्यकता आहे असं मला वाटतं.